भाऊबीज आम्ही पाठवणार आहोत, कारण भाऊ बहिणीला पाठवतो पण आम्ही त्यांची परिस्थिती खालावल्यामुळे उद्याच्याला आम्ही त्यांना भाऊबीज संपूर्ण महाराष्ट्रातला एसटी कामगार सहपरिवार पाठवणार आहे आणि त्याच्यानंतर आंदोलनाची गती आम्ही वाढवत आहोत। तुम्ही खात्री आहे मला की आंदोलन सम्राटच आहात आणि निश्चितपणानं पुढच्या आंदोलनाची दिशा मी मगाशी म्हटलं ज्या ज्या पक्षाला पाठिंबा द्यावा वाटतोय त्यांनी द्यावा। भारतीय जनता पक्षानं हा अगोदरच पाठिंबा दिलेला आहे आणि हे आंदोलन आता रस्त्यावरची लढाई या कामगारांच्यासाठी करावी लागेल आणि आपण त्यांना साथ द्यावी। आपण इथं आलात, साथ पहिलेही दिलेली आहे आणि आताही या लढाईच्या मैदानात उतरलात, त्याबद्दल महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्याच्या वतीनं आपलं अभिनंदन करतो, स्वागत। आताजींनी आपले विचार आपल्या सगळ्यांसमोर मांडले, ते माझे विधानसभेचे ज्येष्ठ सहकारी माजी मंत्री सन्माननीय खोत साहेब जे इथे उपस्थित नाही आहेत व त्यांच्या नेतृत्वाखाली आपण हे आंदोलन त्यांच्या बरोबर आपण हे जे आंदोलन करत आहात ते माझे मित्र आणि सहकारी गोपीचंद पडळकरजी, उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले जे खऱ्या अर्थाने या एसटीचं नेतृत्व या आंदोलनाचं नेतृत्व करतायत, ते उपस्थित असलेले सर्वच एसटीचे कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, सदाभाऊ खोत साहेबांनी आता आपले विचार मांडत असताना आपल्या सगळ्यांना सांगितलंच आहे की माझं इथे येण्याची काही दोन कारणं आहेत खोत साहेब। एक तर महाराष्ट्रातल्या एसटी कामगारांना आम्हाला एवढंच सांगायचंय की तुम्ही या आंदोलनामध्ये एकटे नाही आहात, हे आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्ष आणि आम्ही सगळेच्या सगळे जण तुमच्या बरोबर उभे आहोत, हे एवढंच सांगण्यासाठी पण आम्ही इथे आलेलो आहे। सदाभाऊ खोत साहेबांचा काल एक परवा कुठला तरी इंटरव्ह्यू पाहिला किंवा आमच्या पत्रकार मित्रांनी त्यांना फार मच्छर चावतात असा कुठला तरी इंटरव्ह्यू चालवला, तर मी सदाभाऊंना सांगेन मी आज या निमित्ताने जे आलोय ते दोन तीन मच्छर जरा मला बाटलीमध्ये भरून द्या, अनिल परबाच्या घरात जाऊन मला सोडायचे जेणेकरून मच्छर कसे चावतात हे त्या काट्याला चांगल्या पद्धतीने कळेल। तो मूळ तसा आमच्या सिंधुदुर्गाचा आहे, माझ्याच मतदारसंघाचा आहे, पण आमच्या मातीतून असा काटा कसा निघाला हे अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही, हा संशोधनाचा विषय आहे। आपण जे आंदोलन करत आहात मला आश्चर्य वाटत की राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांची आज शस्त्रक्रिया झाली, मानेवर काहीतरी त्रास होत होता आणि त्याच्यावर छोटीशी सर्जरी झाली, ऐकलं ते आता बरे आहेत, आमच्याही शुभेच्छा त्यांच्या बरोबर आहेत, पण डॉक्टरांनी अजून एक संशोधन त्याच्यामध्ये किंवा निष्कर्ष खोत साहेब काढलाय की नेमका या माणसाला कडा देवानी दिलाय का, हे त्याच्यातून थोडा निष्कर्ष काढलेला आहे। कारण का कणा असलेला माणूस कधीही आपल्यासारख्या सामान्य कर्मचाऱ्यांबरोबर आणि कष्टकरी लोकांबरोबर अशा गोष्टी कधीच करणार नाही। तुम्हाला एवढे दिवस इथे बसवलाय, एकही आमदार सत्ताधारी आमदार मंत्री पालकमंत्री मुख्यमंत्रीचा प्रतिनिधी इथे येत नाही आणि हेच सगळे लोक, जेव्हा तो शाहरुखचा मुलगा जेलमध्ये होता
तेव्हा यांना रात्री घरी झोप पण लागत नव्हती, झोप पण लागत नव्हती. आणि त्या त्या राष्ट्रवादीच्या ताई आहेत, ताई म्हटलं की आर्यन खान जेलमध्ये असल्यामुळे त्याच्या आईवर काय होत होत हे आई म्हणून मला कळत आहे. पण ताई इथे असल्या महिला भगिनी इथे बसल्या, त्यांची मुलांवर काय होत असेल तेव्हावर आमच्या ताईला वाटत नाही. म्हणजे हे कसल्या गेंड्याच्या कातडीच्या लोकांचं सरकार आहे? भले कोणा विलिनीकरण का नकोय, तुम्ही मागताय विलिनीकरण, मागणी ही राष्ट्र आहे. पण विलिनीकरण उद्या झालं तर मग वायफाय असो, टायरच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये असो की अन्य अन्य गोष्टीमध्ये हे लोक पैसे कसे खाणार? कारण एकदा विलिनीकरण झालं, एकदा विलिनीकरण झालं तर सगळं काय सगळं शासनाच्या हवाले असेल. मग तो आणि परत कशाची वसुली करणार? कसं शक्य आहे? आता आपले गोदसामी सांगितलं काल आमच्या इतरच्या भगिनी त्यांना भाऊबीजीसाठी काहीतरी पाठवणार आहे. त्यांना बोललो उगाच वेळ घालू नका, काय पाठवायचं असेल त्या माणसाला थोडं बदाम पाठवा, त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, त्याला थोडं आठवणीत कमी येत आहे. आता डोक्यावर चार पाच केस कमी राहिल्यामुळे थोडा त्याला कळत नाहीये तो काय बोलतोय, कळत नाहीये त्याला. हे माहित नाही बोलतो की हे सगळं भाजप जेव्हा सत्तेमध्ये होत किंवा पक्षाची जेव्हा भाजपची सत्ता होती तेव्हा विलिनीकरण का केलं नाही? आता त्या येड्याला मी सांगेन, 14 ते 19 मध्ये तुझा दिवाकर रावतोच परिवहन मंत्री होता, तो काय आता MIM पक्षाचा आहे? तो तुझाच आहे. तुला हे कळत नाही का रावते पण तुझा आणि तू पण शिवसेनेचा? मग तू तुझ्या रावते तुला विचारलं पाहिजे, अरे बाबा काका हे का केलंस तू? विचारलं पाहिजे. तुमच्या आपसात जमत नाही. आता 100 कोटी जमा करतो ते सगळे उद्धव ठाकरेला द्यायला लागतात, ते काय या रावते उद्धवना भेटत नाही. म्हणून यांच्या आपसात चर्चा होत नाही, वाटली होत असती तर बरोबर चर्चा झाली असती. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, निलंबित करण्याचंही धाडस हे लोक जे करतायत. आता पण औरंगाबाद मध्ये काय नाही काहीतरी आपल्या कामगारांना आंदोलन करत, आता डेपोच्या बाहेर काढलेला आहे, निवडणीला काढलाय. प्लस काही आमच्या नाशिक मध्ये एक भगिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्या बिचाऱ्या वाचल्या. पण मी आपल्याला सांगेन की तुम्ही आत्महत्या का करता, या एक टोकांच्या समोरच्या लोकांना घेऊन जाऊ ना, हे लोक जिवंत राहून आपलं काय भलं करतायत? आपण आत्महत्या करून आपल्या कुटुंबाला का त्रास करतोय? आणि आत्महत्या तुम्ही करत असाल तर मग आमचे लोक आम्ही महाराष्ट्रामध्ये राहत नाही का? आम्ही नाही आहोत का? आम्ही सादा भाऊ, आमचे फडणवीस साहेब, राणे साहेब, आम्ही सगळे जण का नाही आहोत का महाराष्ट्रामध्ये? तुमच्यासारख्या तुमच्यासाठी महाराष्ट्र पेटू शकत नाही आम्ही. तुम्ही आत्महत्या करता म्हणजे तुमचा आमच्यावर विश्वास कमी झालेला आहे, लक्षात घ्या. तुम्हाला वाटतंय की इथे विरोधी पक्ष म्हणून, भारतीय जनता पक्ष म्हणून नारायण राणे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, आमचे सदाभाऊ खोत असतील, पडळकर असतील, नितेश साहेब, हे सगळे कमी पडत आहेत म्हणून आपण आत्महत्या करतायत अशी माझी भावना आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना सांगू की आता काही विचार, आपण शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये राहतोय, आपल्या महाराजांनी स्वराज्यासाठी जो लढा दिला ते कधी आपल्या त्यांच्या मावळ्यांनी किंवा त्यांच्या लोकांनी आत्महत्या केली नाही, कधी हात पत्कारली नाही. एवढं बलाढ्य मुघलांच्या समोर ते लढले, क्वचितच थोडक्यात थोडे आपले मावळे असले तरी, अफजल खान असेल, औरंगजेब असेल, त्याला आपले शिवराय घाबरले नाही.
आणि ते मुघलांचं सरकार आता समोर बसलंय, अतिरेक्यांचं सरकार आहे. 93 बॉम्ब ब्लास्ट मधले मंत्री मुख्यमंत्र्यांच्या मांडीवर गांडी लावून बसलेले आहेत. म्हणून ह्यांना झोप व्हायचं असेल तर ही तुमची एकजूट महत्वाची आहे, लक्षात घ्या, हीच एकजूट महत्वाची आहे. आज एकाच्या लोकसत्ता सारख्या भाडकाऊ वृत्तपत्रामध्ये काहीतरी आले ते संप फोडणार, संप फुटला तो कुबेर सगळं आपल्या कार्यालयामध्ये बसून येतो, कधी येत नाही बाहेर. आता अजूनपर्यंत पत्रकार संरक्षण कायदा आला नाहीये, आल्यानंतर बघू. पण अशा सारख्या पांचड गोष्टी अगर कोण करत असेल, आमच्या आंदोलनाचा कोण अपमान करत असेल, तर त्यालाही महाराष्ट्रामध्ये फिरून देणार नाही, हेही सगळ्या लोकांनी समजून घ्यायचं. आणि तुम्ही आंदोलनाचे काही तुम्ही जे बसलात ते स्वतःच्या हक्कासाठी बसलात, एक लक्षात घ्या. तुम्ही हक्कासाठी जे करत आहात, आज अगर आपण या गोष्टी केल्या नाही, आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वातावरण तुम्ही केलंय, ते वातावरण ते अगर संप ह्या लोकांनी तुम्ही मोडून त्यांनी मोडून काढला, तर परत कधीच अशी वेळ येणार नाहीये, लक्षात येणार नाही. आणि आपल्यातले कोणी अगर काय फितूर असतील, कोण मस्ती करत असतील, तर तुम्ही काय अंगावर घेऊ नका, माझ्याकडे पाठवा. हे सगळे वॅक्सिन माझ्याकडे आहे आणि मला बुस्टर डोसची पण गरज लागत नाही. काय करायचं आहे त्यांना चांगल्या पद्धतीने करतो. पण कोणीही या आंदोलनामध्ये हे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न केला, फूट पाडण्याचा प्रयत्न केला, तर त्याची गाठ नितेश राणेशी आहे, एक तुम्ही लोकांनी लक्षात ठेवा. उद्या आपल्या सदाभाऊंनी जसा उल्लेख केला, ते उद्या राज्यभराचे आंदोलन आहे, आम्ही सगळेजण आपल्या वर ताकदीने उभे आहोत. आम्ही पण बघतो किती लोकांना निलंबन करतात आणि निलंबन केल्यानंतर हे मंत्री पण कसे महाराष्ट्रामध्ये फिरतात, ते पण आम्ही त्याच्यानंतर बघून घेतो. कायदा आणि सुव्यवस्था तुम्ही खराब करत आहात हे मी अनिल परवाने सांगेन. तुम्हाला हिंमत असेल तर या आझाद मैदान मध्ये बसा तुमच्या कर्मचाऱ्यांबरोबर. हे तुमचे कर्मचारी आहेत. कोरोनाच्या काळामध्ये तुमचा मुख्यमंत्री जेव्हा घरात घाबरून बसलेला, तेव्हा हेच माझ्या कामगार सगळीकडे सेवा देत होते. गळाला पट्टा लावण्याची वेळ आली नाही. उगाच वाटलं किती झुकायचं त्या सोनिया गांधी आणि शरद पवार, त्याच्यामध्ये काय मर्यादा असतात हो. वाकून वाकून शेवटी पट्टा लावायलाच लागतो. म्हणून काय चिंता तुम्ही करू नका. अनिल परवाने सांगेल 4-5 पोलीस थोडे कमी करा आणि उभे राहा तुमच्या कामगारांमध्ये. ओ कुठली सेवा हे कामगार देत नाही ते राज्य सरकारने मला सांगावं. कोरोनाच्या काळामध्ये उत्तर भारतामध्ये कामगारांना परत घरी पोहोचवायचं होतं, त्या तुमचे मुख्यमंत्री गाडी सोडायला गेलेले होते का पंढरपूर सारखे. आम्ही गेलेलो, हे लोक गेलेले सगळे पोहोचवायला. इलेक्शन निवडणुकीमध्ये जेव्हा पेट्या पोहोचवायचे असतात कोण पोहोचवतो, तेव्हा तुम्ही सगळेजण पोहोचवता आणि तुम्ही सुखरूप पोहोचवता. म्हणून आम्ही आज आमदार खासदार म्हणून तुमच्या समोर उभे आहे. फक्त एसटी बसवर ते महाराष्ट्र शासन लिहून उपयोग नाही, कामामध्ये शासन दिसलं पाहिजे. कामामध्ये म्हणून आपल्याला सांगेन की आपण कुठलीही चिंता करू नका. आम्हाला पण बघायचं हे कुठल्या टोकावर जातं, बघून द्या काय हिंमत आहे, यांच्यामध्ये किती कणा आहे ना ते आम्हाला माहिती आहे. म्हणून काय टोकावर जात असतील ते जाऊन दे. आम्ही पण अधिवेशनामध्ये बसलो आहे, विधानसभेमध्ये आम्ही पण बसलो आहे. अनिल परत कुठे लांब जाणार नाही रे बाबा, आमच्याच समोर उभा राहणार. आमच्याकडे आयुध आहेत, आमच्याकडे माहिती आहे काय चालतं तुझ्या खात्यामध्ये, कशी 100 कोटीची वसुली करतात. उगाच त्या खरमाटेवर उगाच ते चालन आहे, म्हणजे इन्क्वायरी चालू नाही आहे. सगळे पैसे खाऊन गार व्हायचं आणि पगार देण्याच्या टायमाला बोलायचं एसटीकडे पैसे नाही, महामंडळाकडे पैसे नाही. महामंडळाचा अध्यक्ष हाच सगळ्या काय गोष्टी हाच करणार आणि भाषण पण आणि इंटरव्ह्यू पण हेच देणार. म्हणून हिंमत असेल तर इथे या, लोकांची बोला, कारवाई काय करतात.
जे काय व्हिडिओ आणते सगळे उद्धवजींचा कार्याध्यक्ष टायमाला फिरतोय इकडे. बाळासाहेबांची मोठी उपमा झाले, बाळासाहेब कुठे आणि हा कुठे, काय कुठे, फक्त ठाकरे लावल्यावर सगळे बाळासाहेब होत नाही रे बाबा, काय होत, त्याच्यात रक्त पण असलं पाहिजे, नाही तर रक्त तपासण्याची वेळ आणू नको रे बाबा. म्हणून आपल्याला सांगेन, जे आहे ताकिनी तुम्ही लढा, काही चिंता करू नका, आम्हालाही बघायचंय सरकार कसं मोडून काढत, आणि जे काही तुमच्या अंगावर येत असेल त्याच्या आडवे आम्ही सगळे जण पहिले येऊ, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. बरोबर म्हणजे खूप होत आहे, आता कोणतरी राजीनामा देऊन एक डेपो दुसरीकडे गेले, असे खूप यांची मस्ती खूप चालू आहे. ते लोक बघतायत की आपण तुटतोय का, हे त्यांना हे चित्र त्यांना अजूनपर्यंत माहीत नाही. मीडियाच्या मित्रांना सांगेन, इकडे तिकडे मच्छरच्या बातम्या दाखवण्यापेक्षा थोडं ह्या बातम्या दाखव, थोडं इकडे तिकडे कॅमेरा फिरव, कोणाला काय मच्छर चावतो, कोणाची बायको कुठे, काय तुमचं सगळं चांगल्या बातम्या दाखव, यांच्या प्रतिक्रिया घ्या, कोण कोणावर कसं करतोय. एवढे आमचे हे दोन शिलेदार दिवस रात्र इथे बसले गेले, पण त्यांना माझी भाषा कळते, मी चांगले बोललो तुम्हाला कव्हर करणार नाही, बरोबर ना, आमची वेगळी सेटिंग आहे आपली, त्यांना आम्हाला बटर लावायला लागत नाही. म्हणून सांगतो की आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत, ज्या ताकदीने लढायचे आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुरू ठेवा. राज्य शासनाकडे जे कोण चर्चेसाठी तुम्हाला बोलवतील ते प्रामाणिक असले पाहिजे, तुमच्या बाजूचे असले पाहिजे, आणि तिथे जाऊन तुमचीच बाजू घेतली पाहिजे, अशाच लोकांना पुढे पाठवा, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.